बारसूसोळगाव ऑइल रिफायनरी बद्दल अतिशय महत्त्वाची बातमी आहे. एकूण 600 एकर जमीन असलेल्या मालकाने सरकारला संमती पत्र दिलेले आहे, त्यामुळे आता जी लागणाऱ्या 5,500 एकर पैकी 3,500 एकर जमिनींसाठी जी हमी पत्र जमा झाली आहेत. नव्याने संमती पत्र देणाऱ्यांमध्ये बारसू, सोलगाव, गोवळ आणि धोपेश्वर मधील शेतकरी आहेत. 12 ते 48 एकर जमीन असलेल्या शेतकऱ्यांनी ही संमती पत्र दिलेली आहेत. एमआयडीसी येत्या 4 दिवसात ही नवीन संमती पत्र मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार आहे, अशी माहिती रिफायनरी समर्थक पंढरी आंबेडकर यांनी दिलेली आहे. आपण बघतोय की आता रिफायनरीच्या भूसंपादनाचं काम वेगवान सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. 5,500 पैकी 3,500 एकर जमिनीवरचं भूसंपादनाचं संमती पत्र शेतकऱ्यांची मिळालेली आहे, त्यामुळे एकंदरीतच राज्य सरकार सुद्धा हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी कंबर कसून मैदानामध्ये उतरलेला आहे. मंत्री उदय सामंत यांनी ह्या सगळ्याची जबाबदारी स्वीकारली आहे, तर लोकांचाही काहीसा पाठिंबा आता वाढताना पाहायला मिळतोय. बारसू सोलगाव रिफायनरी बद्दल ही महत्वाची बातमी. 1,600 एकर जमीन असलेल्या मालकांनी सरकारला आता संमती पत्र दिलेली आहे, त्यामुळे आता जी लागणारी 5,500 एकर पैकी 3,500 एकर जमिनीसाठी जी हमी पत्र जमा झालेली आहेत. अंदापूर तालुक्यातील गोपेश्वर बारसू येथील जो प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प होणार आहे, त्याच्यासाठी 2,900 एकरची संमती पत्र या अगोदरच आम्ही शेतकऱ्यांनी शासनाकडे सादर केलेले आहे, आणि आता नवीन आमच्याकडे जवळजवळ 600 एकरची संमती पत्र अजून आलेले आहे. जो 5,500 एकर जागा लागणार आहे, त्यापैकी 3,500 एकरचे संमती पत्र आता आम्ही शासनाकडे जमा करणार आहोत, आणि हा प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावावा अशी शासनाला विनंती करतो.